की जय। जय भवानी, जय शिवाजी, अरे अरे महादेव। बघा, छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या सर्वांचं आणि सगळ्या ग्रुपचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि मी माझ्या माहितीला स्टार्ट करतो। रायगड किल्ल्यावर झाला 8 वर्ष गाईड काम करतोय, परंतु 8 वर्ष झाल्यानंतर ज्यापासून गाईडला लागलो तिथून प्रत्येक शिवभक्ताला आणि प्रत्येक ग्रुपला काय मी सूचना देत राहतो, त्या सूचना अशा आहेत, तुमच्याकडे तर कोणाकडे पाणी बॉटल दिसत नाहीये, आहेत कचरा पेटीमध्ये टाका संपल्यानंतर। आपली जर कुठे हातामध्ये, तुमच्या हातामध्ये तुम्ही टाकली तीच उचलू नका, ज्याने दुसऱ्याने टाकलेली असेल ती सुद्धा उचला, जर आपण आपले गड किल्ले स्वच्छ ठेवले बाकीचे बघून स्वच्छ ठेवतील। म्हणून आता आपण बाल्ले किल्ल्याला महत्वाच्या भागाला आता आपण सुरुवात करूया। प्रथम माझी ओळख करून देतो, माझं नाव महेश मोतीराम आवकिरकर, 8 वर्ष झाले गाईड काम करतोय, शिक्षण झालेलं 11वी। रायगड 1200 एकर किल्ला आहे, राजधानीचा किल्ला, 100 एकराचा पठार आहे। मला एक तुम्ही सांगा, तुमच्या पद्धतीने रायगड फिरायचं आहे की माझ्या पद्धतीने मी दाखवू? माझ्या पद्धतीने दाखवतो मग, परंतु प्रश्न विचारायचे असतील माहिती झाल्यानंतर विचारा, काही तुमच्या मनामध्ये शंका असतील माहिती झाल्यानंतर विचारा, माहिती स्टार्ट असताना कोणी विचारू नका। पहा बघा, ओके, आता आपण माहितीला स्टार्ट करूया। पहा बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। बघा, हा रायगड पाहायचा असेल तर मी तुम्हाला काय म्हटलो, 2 तास लागतात 22 स्पॉटला। 2 तास लागत नाहीत, रायगड फिरायला कमीत कमी 2.5 ते 3 दिवस लागतात, एवढा मोठा किल्ला आहे, 1200 एकर किल्ला आहे, राजधानीचा किल्ला आहे। राजाने हा रायगड पायी आलात ना तुम्ही, 2000 पायऱ्या चढला, 3.5 किलोमीटर रायगडावरती पायी आला, तर एक कल्पना करा, एक विचार करा की आपण गडावरती आलोय, डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचला का? पोहोचला ना। रायगड काय आहे, जो कोणी शिवभक्त रोपेने सुद्धा येतात त्यांना विचारायचं रायगड म्हणून काय आहे, काय नाही, 4 मिनिटं 36 सेकंदात प्रवेश केला, रायगड फिरलो, काय ना, वरती फिरण्यासारखा अभंग अवस्थेत किल्ला आहे। पायी येणारा शिवभक्ताला विचारा रायगड म्हणून काय आहे, तो सांगेल तुम्हाला। पहा, हा रायगड आपल्या राजाने का मराठ्याकडून जिंकून घेतला, मराठे म्हणजे कोण, प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचं खोरं आहे, हे जावळीचं खोरं इतकं घनदाट आहे की अस्वलीच्या केसामध्ये एक ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बालाट्या हत्ती सोडलेला सापडणार नाही, एवढं मोठं दाट जंगल आहे। या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे, मोरे म्हटलं तर आदिलशहाच्या सत्तेमध्ये काम करत होते, मोरे फार गर्विष्ठ होते, उर्मट होते। राजाने हा रायगड राजगडावरून पाहिला, त्यावेळी रायरी म्हणून ओळखलं जायचं, या रायरीला आपल्या राजाने राजगडावरून पाहिली, राजांच्या सोबत पंत होते, या पंताने ही रायरी पाहिली आणि आपल्या राजाने या रायगडाची हिस्ट्री काढून घेतली, कोणाकडे, आओ राजे, तर हा मराठ्यांकडे आहे, मराठ्यांकडे आहे म्हणजे आपल्या स्वराज्यामध्ये सामील होतील। राजाने जावळीच्या खोऱ्यात मोऱ्यांना एक प्रेमाचं पत्र पाठवलं, औ मोरे, आपण तर दोघे मराठे आहोत, मराठे म्हणून एक स्वराज्य निर्माण करूया। पहा बघा, मोरे फार गर्विष्ठ उर्मट, मोऱ्यांनी राजाना उलट पत्र पाठवलं, अहो तुम्ही कसले राजे, तुम्ही कसले राजे, केव्हा झाला तुम्ही राजे, या जावळी पंथाचे खर तर राजे आम्हीच आहोत, याला जावळी तर जाळ गवळी, उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफ खडासायची। राजाने 145 निवडक निवडली, जावळीच्या खोऱ्यात पाठवले, चंद्रराव मोराज धाकटा भाऊ, हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे ह्याच्या हस्ते मारला गेला, मोऱ्यांना वाटलं की आता आपला वध होणार आहे, म्हणून रायगडाच्या पायथ्याशी आले, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते। 1656 राजाने रायगड जिंकून घेतला, 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं, 14 वर्षामध्ये रायगडाचं बांधकाम केलं, 14 वर्षामध्ये रायगड बांधला, 14 वर्षामध्ये बांधलं काय, 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। पहा बघा, मी तुम्हाला म्हटलो 2 ते 2.5 दिवस लागतात रायगड फिरायला। पहा मग रायगडावरती फिरण्यासारखं काय आहे, जर रायगडाला प्रत्येक शिवभक्ताने प्रदक्षिणा घातली आणि एकदा तरी आयुष्यामध्ये आल्यानंतर रायगडाला प्रदक्षिणा घालावी, कारण कमीत कमी 11 तासाची पडते, 16 किलोमीटर घेरा आहे। प्रदक्षिणा घातल्यानंतर एक कळतं, गुलाबाच्या कळी बसून एक गुलाम उमगत, तसा रायगड एकाच खडका बसते उमगलेला आहे, कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला ज्वाईन नाही, कनेक्ट नाही, वाघासारखा किल्ला आहे। खालून पाहिल्यानंतर रायगडाचा कुठल्याही पॉइंटचा टोक पाहायला भेटत नाही, गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यावरती आल्यानंतर रायगड पाहायला भेटतो किंवा किल्ला पाहायला भेटतो। पहा बघा, राजाने 1656
मोऱ्यांकडून रायगड जिंकून घेतला. 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागले रायगड बांधायला. पहा, 14 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगितलं 350 इमारती, 11 तळा व 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. त्याने बांधलं त्यांचं नाव सेवेचे थाई तत्पर हिरोज इंदुळकर. याने 14 वर्षात रायगड बांधला. त्याची माहिती आपण घेणारच आहोत. समाधीच्या तिथे नावाची पाटी आहे, त्यांची माहिती आपण तिथे घेऊया. पहा बघा, आणि महादरवाजा आहे. महादरवाजावरती पोहोचल्यानंतर कमीत कमी तिथे आल्यानंतर काही 1500 पायऱ्या पूर्ण होतात. तिथे आल्यानंतर एक कळतं महादरवाजा आहे. कुठलाही शिवभक्त आत आल्यानंतर तो काही सरळ येत नाही, त्याला नागमोडी सारखंच वळावं लागतं. कारण का, एखाद्या शत्रूने खालून तोफेचा मारा केला भिंतीवरती आदळावा, काही दरवाजाला होणार नाही. दरवाजा तोडण्यासाठी कमीत कमी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर करायची. मधला अंतर 15 फुटाचा आहे, काय संबंध येत नाही. दरवाजा तोडण्यासाठी एखादा शत्रू आला, वरती बिळ आहेत, काचे आहेत, उकळेल तेल, उकळलेलं पाणी टाकू शकतो, शत्रू पळून जाऊ शकतो. म्हणून ते दरवाजा सिस्टम तशी केलेली आहे. त्यावेळेचा राजांची दूरदृष्टी होती कशी होती पहा. याला समोर आपण जे तळ पाहिलं, हत्ती तळ, हत्ती तळ म्हटलं तर राजांच्या राज्याभिषेकासाठी एक काशीवरून गागाभट्ट आले होते ना, तसंच राजांच्या राज्याभिषेकाला राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता. त्याचं नाव होतं हेन्री ऑक्झेटन. हा हेन्री ऑक्झेटन गडावरती यायला कमीत कमी त्याला 7 तास लागले होते. त्याला विचार पडतो, अरे मी 2 पायाचा माणूस, मग राजाने 4 पायाची हत्ती रायगडावर कशी आणली? हत्ती येणं शक्य आहे? हत्ती येणं शक्य आहे? नाही. परंतु राजाने हत्ती आणली होती. तो इंग्रज वकील नारायण शिवनेना प्रश्न विचारून जा. नारायण शिवनेला प्रश्न विचारतो, शिवनी राजाने हत्ती आणली कसे? शिवनी म्हणतात मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार असतात आणि आहेत की नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. त्या इंग्रजाला सुद्धा सापडलेलं नाही, त्याने डेली डायरी मध्ये बकरी मध्ये लिहून ठेवलं. आताचे छोटेसे इतिहासकार निनाद भिडेकर उत्तर देतात की आपल्या राजाने लहान पिल्ल पालखीत बसून आणले आणि पालपोषण गडावर गेलं. किती ग्रेट राजे होते बघा. राजांची एवढी मोठी दूरदृष्टी होती. लहानाचं मोठा करता येतं, मोठ्याचं कधी लहान करता येत नाही, एवढी राजांची दूरदृष्टी होती. याला हत्ती तळ म्हटलेलं आहे. हत्तींना आंघोळ करण्याची जागा, पाणी पिण्याची जागा आहे. आता आपण इथली माहिती घेतलेली आहे. पाल्ले किल्ल्यामध्ये प्रॉपर आता आपण एंट्री करणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी हर हर महादेव. बघा, आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात खाली तळ पाहायला भेटत. अति महत्वाचा भाग, अति महत्वाचं ठिकाण पाहायला भेटत. हे हत्ती तळ आपण पाहिलं ना खाली, त्याचे लिकेज आहे. परंतु वरती आल्यानंतर एकदम भरलेलं पाहायला भेटत. तुम्ही म्हटलात की कधी पाणी आटत नाही, कुणीतरी प्रश्न विचारला तुम्हीच की मला पाणी कधी आटलेलं कळालं नाही. पाणी आटत नाही, परंतु या रायगडाचं आणि या गंगासागराचं वैशिष्ट्य असं आहे की रायगड किल्ल्यावर राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. याने 7 नद्यांचं 7 समुद्राचं पाणी आणलं होतं. उरलं त्याच्यामुळे सोडलेलं आहे. 35 फूट खोल आहे. वर्षाच्या 12 महिने पाणी असतं, कधी आटत नाही. गागाभट्टाने याच्याविषयी कविता रचलेली आहे. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्राचे पाणी जलिले. हे तीर्थ नाव त्याचे गंगासागर. 35 फूट खोल आहे. रायगडाचं भव्य चित्र असं आहे की रायगडावर 3 वर्ष पाऊस पडला नाही, गडावर पाण्याची कमतरता नाही. पहा बघा, गडावरून आजही 2 गावांना पाणी पुरवठा होते. खाली पाहिजे मग विचार करा, राजांची केवढी ग्रेट आणि बुलंद दूरदृष्टी होती. पहा बघा, जर 34 जुनं पुस्तक पाहिलं असाल तर तुम्हाला या 2 उंच इमारती काहीतरी पाहायला भेटल्या असतील. विजयस्तंभ, मनोरे याचीच प्रतिध्वनी खाली पडलेली आहे. लोकांना वाटतं रायगड या उंच इमारती 7 मजली का दिलेली आहेत. लोकांना काय वाटतं की गडाचा स्वभाव वाढावा, गड छान दिसावा म्हणून हे दिलेलं आहे. पण एक कल्पना केली, एक विचार केलात तर त्यावेळी लाईट माईक सिस्टीम काही होतं का? नव्हतं. मग आपल्या राजाने, कुठल्याही राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला, जनतेला कळायचं. मग एका याच्यावर भगवा ध्वज फडकवलं जायचं. एका याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना समजलं जायचं आपले राजे आनंदात आहेत, आपले राजे खुशीमध्ये आहेत. बघा,
इथूनच इशारा केलं जायची जागा होती. ज्या दरवाजाने आता आपण एंट्री करणार आहे याला इतिहासामध्ये म्हटलेला पालखी दरवाजा. पालखी दरवाजा म्हटलं तर त्यावेळी पालखी दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे याच कोणाची पालखी आली तर याच दरवाजाने आतमध्ये जायची त्यालाच म्हटलेला पालखी दरवाजा. आता आपण आतमध्ये राण्यांच्या महालांचा भाग पाहून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की जय. भवानी. हर हर. तर बघा आता आपण जर विचार केलात तर अति महत्वाच्या भागामध्ये, अति महत्वाचा भाग म्हटलं तर बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. बाल्य किल्ला म्हटलं तर जो किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला म्हटलेला बाल्य किल्ला. बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपण किल्ल्याच्या माहितीला प्रॉपर सुरुवात करतोय. तर पा समोर ज्या दरवाजाने आता आपण एंट्री केली याला नाव काय दिलं होतं? पालखी दरवाजा. समोर आहे मेना दरवाजा, पालखी दरवाजा आणि मेना दरवाजा. याच्यामध्ये फरक काय आहे? मेना आणि पालखी खूप काही फरक आहे. मेना म्हटलं, मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी, पालखी म्हटलं तर पुरुषांसाठी. राजांच्या राण्या, सोप्या भाषेत राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी जायच्या. पालखी दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज याच दरवाजाने पालखी यायची आणि बेडरूम मध्ये जायची. पहा या दोन दरवाजाने लागून काही अशी भिंत आहे ज्याने आले त्याने उत्तर द्यायचं नाही. राजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या आठ. सहीबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई आणि सकवारबाई. आठ राण्या. महाराष्ट्रात अहो एक राणी सांभाळण्यासाठी मुश्किल होते, मग राजाने आठ राण्या का केल्या? मग त्यावेळेचं पॉलिटिकल राजकारण कसं होतं? राजाने मोठ्या मोठ्या घराण्यातल्या मोठ्या मोठ्या सरदारांच्या आठ राण्या केल्या. जर गावातील लोक स्वराज्यात सामील झाले नाहीत तर फितुरी कोणी होणार नाही, म्हणून राजाने आठ गावातल्या आठ राण्या केल्या. इथं सामल आहेत. दोन राण्या राण्या कुठे राहायच्या? दोन राण्या राहायच्या कुठे? सहीबाई राजगडावर. संभाजीराजे दोन वर्षाच्या असताना निधन झालं. पुतळाबाई पाचाडगावी जिजाऊंच्या सेवेसाठी. उतारता वयामध्ये जिजाऊंना गडावरचं वातावरण सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी नवेकर वाडा बांधून दिला. पहा बघा, इतिहासकार जरी शोधून आणले, मी तुम्हाला दोन राण्यांचा पत्ता सांगितला असं तुम्हाला वाटत असेल की कुठली राणी कुठल्या महालात राहायची, कुठलाही गाईड घ्या, कुठलाही इतिहासकार आणा, कुणी तुम्हाला सांगू शकणार नाही कुठल्या महालात कुठली राणी राहायची. परंतु आता एक सांगू शकतो, सगळे महाल पाहिले एक सारखेच आहेत, कारण वेगवेगळा केला असता भेदभाव झाला असता, त्यामुळे सारखेच दिलेले आहेत. बाकी एक राणीमल पहा, आतमध्ये गेल्यानंतर दोन चौथारे आहेत, दोन चौथारे आहेत. आतमध्ये एक छोटा दरवाजा आहे. दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर टॉयलेट बाथरूम आहे. कल्पना केली तर इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला, इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावलाय नाही, महाराष्ट्रातल्या कॉफ्या करून इंग्रजाने टॉयलेट बाथरूम बनवलं. पहा बघा, आतमध्ये एक राणीमल पहा. मग आपण धान्य कोठाराची माहिती घेऊया. या पाहून एक रुपया सात काय पाच असं काही सात घे काय तुला काय माहिती आहे. ऐकूनच लिहित नाही हो. जय भवानी. तर बघा आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात, दोन जाळीवाले खड्डे आहेत, एक दगडामध्ये आहे. याला इतिहासामध्ये म्हटलेला धांड्यांची कोठार, धान्य कोठार म्हटलं ना तर त्यावेळी जर याच्या आधी कोण गडावरती आला असेल 20-22 वर्षापूर्वी तर तिथे तुम्हाला कैदी कोठार नावाची पाटी पाहायला मिळते. कल्पना केली तर हे धान्य कोठार आहे. धान्य कोठार म्हटलं तर त्यावेळी जर एखाद्या शत्रूने गडाला वेढा मारला तर गडावरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य पुरवठा व्हायचा. परंतु राजांच्या नंतर रायगडावर 1733 ला पेशवे आले. पेशव्याने याचा उपयोग केला कैदी कोठा. चोरी, लबाडी, गद्दार, फुतुरी करेल त्याला याच्यामध्ये 7 दिवस गुंडून ठेवायचं. 7व्या दिवशी कबूल नाला पोत्यात भरायचं, टकमक टोकावरून खाली लपटून द्यायची. पाहिजे हायकोर्ट हाय शिक्षा होती, पनिशमेंट पॉइंट होतं, परंतु आपल्या राजाने याचा धान्याचा उपयोग केला. पाहिजे धान्य कोठार इमर्जन्सी होतं, परंतु स्वराज्याचं धान्य कोठार जर पाहिलं असेल, कोल्हापूर पाहिलंय
पन्हाळागड गंगा यमुना सरस्वतीतील खड्डे आहेत 52 फूट उंची आहे त्याची कमीत कमी 250 खंडी भात राहू शकते त्याच्यामध्ये एवढं मोठं धान्य कोठार आहे पहा बघा राजांना सुद्धा आपल्या कैदी कोठार करता आला असतं परंतु राजांचं कुठल्याही राजाने बाल्य किल्ल्यामध्ये कैदी ठेवले नव्हते राजांचं कैदी कोठार लिंगाणा किल्ल्यावरती आहे पहा बघा कल्पना केली तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे त्याच्यावरती आहे खाली पडलेल्या इमारती आहेत तुम्ही एक नाव तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे गाजलेले नाव आहे अणाजी पंत म्हणून अणाजी पंत हंबीराव मोहिते मोरपंत पिंगळे रामचंद्र त्र्यंबक रामचंद्र टिळकड कोरकरणे आणि मोहिते असे राजांचे 8 मंत्री होते 365 गडकिल्ल्यांचे व्यवहार चालले जायचे त्यांच्या घरात त्याला म्हटलेल्या मंत्र्यांचे वाडे पहा बघा कार्यालय ऑफिस असं म्हटलं जातं पहा बघा धान्य कोठार पाहायचा असेल वरच्या केशावर हात ठेवा मोबाईल चिल्लर पडलं परत काढता येणार नाही मग आपण राजांचं बेडरूम शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तर बघा आता आपण जर पाहिलं कल्पना केली तर सगळ्यात अति महत्वाच्या ठिकाणावरती आलो आहे अनेक गडकिल्ले पाहिले असाल सगळे गडकिल्ले पाहिले असाल परंतु अति महत्वाच्या ठिकाणावरती सगळ्यात अति महत्वाचं ठिकाण म्हटलं तर रायगड किल्ल्यावर तर पहा ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्यात याला इतिहासामध्ये म्हटलेला राजांचा राहता राजवाडा राजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला राजानं आयुष्य लाभलं फक्त 50 वर्ष 50 वर्षात राजाने केलं काय 365 गडकिल्ले जिंकले स्वतःची गादी निर्माण केली धनासारखं मन मिळवलं मनासारखी माणसं मिळवली मग कल्पना करा आपली 50 वर्ष पहा 20 वर्ष बाळपणात 30 वर्ष स्वतःच्या मनासारखी स्वप्न साकारलेली असतात ती सुद्धा पूर्ण करता येत नाहीत पहा बघा मग राजाने 50 वर्षात मनासारखी माणसं मिळवली माणसांसारखं धन मिळवलं पहा बघा कल्पना केली तर हा राहता राजवाडा 2 मजली होता हा राहता राजवाडा 2 मजली होता मछलीच्या उजड्याने गोंड्याच्या फुलाने सजलेला होता पहा बघा सांगायचं तात्पर्य एवढंच समोर राजांचं बाथटब आहे स्नानगृह म्हटलं तर स्विमिंग पूल म्हटलं जातं त्याला पहा बघा त्याच्या बाजूला 2 टाकी आहेत जो कोणी कामचुकार असेल त्याला कावडीने पाणी आणून त्याच्यामध्ये उतरायला सांगायचे सांगायचं तात्पर्य एवढंच हा चौथारा आहे या चौथाऱ्यावर आपल्या राजाने शेवटचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला मराठी तारीख रात्री 12 वाजता हनुमंत जयंती या दिवशी आपल्या राजाने शेवटचा श्वास इथे सोडलेला आहे पहा बघा राहता राजवाड्याचं अंतर आहे 250 फुटाचं 250 फुटाचं अंतरामध्ये 3 चौथारे आहेत 3 चौथारे म्हटलं तर बेडरूम पुढे मुत्पातखाना म्हटलं तर स्वयंपाकगृह किचन रूम त्याची माहिती आपण त्या चौथाऱ्यावरती जाऊन घेऊया पहा बघा आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात समोर विटांचं बांधकाम पाहायला भेटते याला इतिहासामध्ये म्हटलेलं टाकसाळ टाकसाळ म्हटलं तर आता आपली आताची रिझर्व्ह बँक त्यावेळची राजांचं रिझर्व्ह बँक टाकसाळ कॉइन मुद्रा होऊन राजमुद्रा छापल्या जायच्या त्याच ठिकाणावरती छापल्या जायच्या त्यालाच म्हटलेलं टाकसाळ पहा बघा समोर राजांची एसी रूम बाळखणी थंड हवा खाण्याचं ठिकाण आणि थंड हवेचं स्थळ याला म्हटलेला विजयस्तंभ मनोऱ्याचे तसेच राजांची एसी रूम बाळखणी म्हटलेला आहे समोर कोपऱ्यामध्ये येल आकाराचा दगड आहे माहितीला आतमध्ये या चौकोनाची येल आकाराचा दगड आहे तिथून 11 पायऱ्या उतरून जावं लागतं त्याचं नाव आहे खलबत खणा राजांचे गुप्त हे बहिरजी नाईक हे छोट्या मोठ्या गावातून जायचे छोटी मोठी बातमी भेटेल ह्याच्या खाली जाऊन सांगायची याला म्हटलेला खलबत खणा 8 बायदाची रूम आहे ह्याच्या खाली दुसरी रूम आहे ह्याच्या खाली दुसरी रूम आहे कारण त्यावेळी गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण या कणाची बातमी ह्या कणाला पोहोचू नये तसं जिथे आहे म्हणून याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे पहा बघा ज्या ठिकाणावरती आता आपण बसलो आहे जर पाहिलं तर दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असं पहा बघा दिल्लीचा लाल किल्ला पाहिलाय किंवा वाचून ऐकून तुम्हाला माहिती असेल दिवाणे आम दिवाणे खास त्याला दिवाणे खास म्हटलेलं आहे खास म्हटलं तर खास लोकांसाठी खास प्रजेसाठी खास गोष्टी चालल्या जायच्या याच ठिकाणावरती चालल्या जायच्या त्याला म्हटलेला आहे कारण न्यायनिवाडा चर्चा लेखी कागदीपत्र व्यवहार या ठिकाणावरती चालले जायचे त्याला म्हटलेल्या दिवाणे खास समोर स्टेट पहा
दोन इलेक्ट्रिकचे पोल पाहायला भेटतात दिसतात. हिरकणी बुरुज तुम्ही नक्की पाहिला पाहिलाय ना? हिरकणी बुरुज पाहिलं तर जी आई जी माता बाळासाठी खाली उतरली होती तोच कडा आहे. पिक्चर स्टोरी तुम्ही सगळ्यांना माहिती असेल, पिक्चर पाहिलाय स्टोरी माहिती आहे, परंतु प्रत्यक्षात मी सांगू का? तर पहा बघा, त्यावेळी दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता शनिवार. ती रायगडावर ती आई दूध घेऊन आली होती. दूध घालता घालता दानपट्टे मर्दाने खेळ बघत राहील, त्याच्यामध्ये मग्न राहील. त्या दानपट्टे मर्दाने खेळ जर पाहिले तर आपण सुद्धा मग्न होतो. म्हणजे दानपट्ट्यामध्ये आणि मर्दाने खेळामध्ये मग्न राहिली. 5:30 वाजले, नगारखड्यावर नगारे सणई चौघडे वाजू लागले. चौघडे वाजल्यानंतर हिरा त्या धुंदरीमध्ये असताना सुद्धा तिला काही कळलं नाही की आपलं बाळ खाली आहे. एका माणसाने हलवलं जा लहान बाळ खाली आहे. धावत धावत जाते दरवाजावरती. दरवाजावरती 5:30 वाजले. गडाचा एक नेम होता, 5:30 वाजल्यानंतर गडाचा एकदा दरवाजा बंद झाला न परवानगी घेता जाईल ती फक्त पाण्याची झोत आणि खालवरती ती हवा. एवढा स्ट्रिक्ट नियम होता. त्या दरवाज्यावरती पहारेकरी होते सांगोजी काटकर. या सांगोजी काटकरांच्या पाया पडते, राजांना आज्ञा करते, सांगोजी काटकरांना आज्ञा करते मला खाली उतरू द्या, माझ्या 2 महिन्याचं बाळ खाली आहे. सांगोजी काटकर म्हणतात की आम्हाला राजांची आज्ञा नाही आहे, आम्हाला राजांची आज्ञा नाही आहे, तुला आता खाली सोडता येणार नाही. तिला राहण्याची सोय, खाण्याची सोय केली जाते. अन्न गोड लागत नव्हतं. बाळाचा रडण्याचा आवाज कानठिळीवरती पडला. वेळी पिशी झाली. 1200 एकराचा रायगड फिरली पश्चिमे साईडला. कडा कड्यावरून खाली उतरली. सकाळ झाली, डोक्यावर सूर्य आला तरी ती खाली गेलेली नाही. राजांच्या पर्यंत बातमी कळवण्यात आली. राजाने गडावरती मावळे पाठवले. गडावरचा छप्पन छप्पा शोधून काढला तर फक्त दुधाचं भांड छप्पन काय सापडणार, कारण ती खाली उतरून गेली नाही. राजाने खाली गावामध्ये लोक पाठवली, कारण कुठल्या अंधारामध्ये बॅटरी नव्हती, कुठल्या अंधारामध्ये कुठल्या तरी चक्कर येऊन पडले असेल. अन्न दिलं होतं खाल्लं नव्हतं, पाणी दिलं होतं पिलं नव्हतं. कुठल्या कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्या कड्या कोपऱ्यामध्ये चक्कर येऊन पडले असेल शोधा. कुठेही सापडलेले नाही, परंतु खास राजांची पालखी घेऊन तिच्या गावामध्ये जातात. आतमध्ये घरी जातात तर बाळाला ती पदराखाली घेऊन दूध पाजत होती. हिराला काय म्हणतात, ताबडतोब तुला राजदरबारामध्ये प्रवेश करायला सांगितलं. पालखीमध्ये बसून राजदरबारामध्ये आणली जाते. राजाने काय म्हणते ती, अहो राजे मला शिक्षा करा, माझ्या बाळाला शिक्षा करू नका. राजाने त्या बाळाच्या पटांगीवर ध्यान ठेवला. बाळाचं नाव झुंजारराव म्हणून. वा झुंजारराव वा, या आईचं दूध प्या लवकर मोठे वा आणि आमच्या स्वराज्यात सामील वा. हिरा खुश होते. हिराला राजे म्हणतात, हिरा तू उतरलेस कुठून, तो रोड दाखव. हिराने दाखवला. हिराला राजे म्हणतात, हिरा तू आता इथून उतरून दाखवशील का? नाही महाराज, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मला बाळ दिसत होता, आता मला खाली दरी दिसती आहे. आताची माता काय म्हटली असती कल्पना करा. पहा बघा, हॅलो घरी ताना बाळा फ्रीज मध्ये होत आहे, बाळाला घेऊन 5 मिनिट उद्या सकाळी खाली येतो अशीच म्हटली असती की नाही? त्यावेळेची माता तशी काय म्हटलेली नव्हती. लगेच कड्याला तास न कड्याला खालून दिली तटबंदी आणि कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज. दोन तोफा लावून पहा बघा, त्यालाच म्हटलेलं आहे हिरकणीचा बुरुज. आतमध्ये राजांचं राजदरबार आता आपण पाहून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज. त्याचा मानकरी कोण होते बघूया, लायांचा नाही तर लाया इथे लाया कोणतरी घ्या आणता त्याने कोण नाही मगात पास नाही घातलं. याला इतिहासामध्ये म्हटलेला राजांचा राजदरबार. राजदरबार म्हटलं तर याच ठिकाणावरती छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतो 6 जून 1674 ला. मग तुम्हाला मी मगाशी सांगितलं लाईट माईक सिस्टीम काही नव्हती, मग त्यावेळी इको साऊंड इको सिस्टीम आवाज कसा येत होता, त्यावेळचा आवाज आणि इको कसा होता ऐकायचा असेल सगळेजण इथे शांत थांबा भिंतीपाशी. मी त्या इमारतीपाशी जातो, टिचकी वाजवतो. टिचकीचा आवाज आल्यानंतर जय भवानी जय शिवाजी बोला. छोट्या मोठ्या आवाजात आवाज येतो, आवाज आल्यानंतर रिप्ले द्या. कागद फाडतो, कागदाचा आवाज आल्यानंतर टाळ्या वाजवा. शांत थांबा इथे. चला चला शांत उभे राहा. पायचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे. तो जो गाईड आहे तो आपल्याला हळू आवाजामध्ये बोलणार आहे आणि आपल्याला कागद फाडून दाखवणार. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, कागदाचा आवाज जर आला तरच टाळ्या वाजवा, नाहीतर वाजवू नका. शांत थांबा, फक्त पायाचा सुद्धा आवाज नाही.
आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। तर बघा आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात याला इतिहासामध्ये म्हटलेलं राजांचं राजदरबार, राजदरबार म्हटलं तर या ठिकाणावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतोय 6 जून 1674 ला। त्यावेळी इथे आजूबाजूला 6000 लोक उपस्थित होती। आपले राजे सकाळी पहाटे 4 वाजता उठतात आई भवानी मातेचं दर्शन घेऊन, शिरकाई मातेचं दर्शन घेऊन आपले राजे या राजदरबारामध्ये एंट्री करतात। या राजदरबारामध्ये एंट्री केल्यानंतर या राजदिंडी मार्गाने एंट्री केल्यानंतर समोर राजकुशीमध्ये जाताना 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा पट्टा काढून राजाना मानाचा मुद्रा करते। परंतु या राजदिंडी मार्गाने जाताना राजे मात्र आनंदात आणि खुशीमध्ये जातात, कारण आपण स्वराज्याचे राजे होणार आहोत। काही राजांना आनंद झाला असेल विचार करा, परंतु त्या 4 पायऱ्या चढताना राजांचे पाय लटलटू लागतात, राजांचं अंतकरण भरून येतं। अंतकरण भरून येण्याचं कारण काय होतं? ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले तो मावळा या राजदरबारामध्ये दिसत नव्हता। पहा बघा, त्या पायऱ्या चढताना आपले राजे नक्कीच आऊ साहेबांना म्हटले असतील, आऊ साहेब जी पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, तिसरी पायरी तानाजी मालुसरे, आऊ साहेब चौथी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे। असे वीर मावळ्यांची नावं घेऊन राजे सिंहासनावरती आरूढ झाले। सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर राजे नगरखण्यावर नगर सणाई चौघडे वाजू लागतात। महादरवाज्याच्या तिथे 21 तोफांच्या सलामी देण्यात येतात। गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना समजलं जात आपले राजे आनंदात आहेत, आपले राजे खुशीमध्ये आहेत। आपले राजे सिंहासनावर आरूढ झाले। सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती देतात। विष्णूची मूर्ती दिल्यानंतर राजांच्या अंगावर 1000 मोहरा उधळल्या जातात। 7 नद्यांचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला जातो। पहा बघा, अभिषेक घातल्यानंतर त्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या तोंडून काही उद्गार पडतात। जाऊस साहेबांना किती आनंद झाला असेल पहा बघा, असे उद्गार पडतात। या शिवनेरीच्या काळ्या माती खेळणार बाळ, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गड किल्ले बनवणार माझं बाळ आज 32 मणांच्या सिंहासनावरती आरूढ होतोय। एक मन म्हटलं तर 40 किलो असं 1280 किलोचं सोन्याचं रत्न जडी सिंहासन होत या सिंहासनावरती राजे आरूढ झाले। सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महादेव। सिंहासनावरती आरूढ झाल्यानंतर राजे सिंहासनावरती आरूढ झाल्यानंतर राजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली, मी तुम्हाला सांगितलं। राजांची एक नजर आऊ साहेबांकडे, दुसरी नजर प्रजाकडे होती, तिसरी नजर चुकून त्या विधवा बायकांकडे पडली। हो काय राजांचं अंतकरण घडून आलं असेल पहा बघा। या सिंहासनावरती राजा आरूढ झाल्यानंतर एक नजर समोर या नगारखण्यामधून तोरणा किल्ला आणि राजगड पाहायला भेटतो। राजाने ज्यावेळी 1600 वर्षाच्या किल्ल्यावरती तोरण बांधलं आणि राजगड म्हटलं तर राजांची राजधानी, हे दोन किल्ले राजांचं असं होतं
ती माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्या चेहऱ्यासमोर राहिली पाहिजे. हा नगारखाना आहे. या नगारखान्याची जर रचना पाहिली वरती मुंबई माहिती आहे तुम्हाला, मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया, गेट ऑफ इंडिया असं आहे, सेम रचना अशीच आहे. पहा कल्पना केली तर इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे केलेला आहे. त्याला म्हटलेला नगारखाना 52 फूट उंची आहे. त्याच्यावर नगारे सडाई चौघडे वाजले किल्ल्याचा महाद्वार बंद व्हायचा. जर पाहिलं तर सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिलं असाल. व्हाईट टोपी काढून राजाना मानाचा मुजरा करतो एक माणूस, इंग्रज वकील, केंद्रीय ऑफिसर. मी तुम्हाला सांगितली त्याची स्टोरी मगाशी, परंतु यांना सांगतो. त्यावेळी राज्याभिषेकाच्या साठी एक इंग्रज वकील आला होता आणि या इमारतीमध्ये दोन बलाटे द्यायच्या हत्ती बघतो. त्याला विचार पडतो की दोन पाय आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे होळीचं ग्राउंड. होळी म्हटलं तर आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी खेळतो, तसे आपले राजे याच ठिकाणावर होळी खेळायचे. होळी पेटली आपले राजे गादीवने उठायचे, होळीच्या मध्ये नारळ टाकायचे. कोणचा बहादूर असेल हा पेटत्या होळीतल्या हाताने नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलोचा कडा मानाचा पेटा द्यायचे. एकमेव राजे फक्त छत्रपती संभाजी राजांनी तो नारळ हाताने काढलेला आहे. पहा बघा, फक्त एकमेव राजे यानेच नारळ पेटत्या होळीतून आणि पेटत्या निखाऱ्यातून काढला होता. पहा बघा, त्याला म्हटलेल्या होळीचं ग्राउंड. होळीच्या पुढेच आपल्याला काही दूरवर पसरलेली बाजारपेठ पाहायला भेटती आहे. या बाजारपेठची जर रचना पाहिली, कल्पना केली तर लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट, घोड्याच्या सारखी उंची आहे. आगे मकान, पिछे मकान, बीच में स्टोर रूम म्हटलं तर पुढे दुकान, पाठीकडे राहण्याची सोय, त्याच पाठीकडे सामान ठेवण्याची सोय होती. पहा बघा, घोड्याच्या उंची सारखी उंची दिली आहे. जर पाहिलं मराठी माणूस इतका उंच आहे का? नाही. परंतु त्या बाजारपेठची उंची का दिलेली आहे एवढी? कारण त्यावेळी एक नियम होता, घोड्यावरूनच बाजार खरेदी केला जात होता, म्हणून त्या बाजारपेठची रचना दिली आहे. जर आपल्या पायऱ्या बघाल दुकानाच्या, जर बाजारपेठ आपली पाहाल तर हातभर हातभर बाजारपेठच्या पायऱ्या बाहेर असतात. त्या बाजारपेठच्या पायऱ्या आतमध्ये आहेत, कारण त्यावेळी प्रत्येकाकडे घोडे नव्हते. ज्याच्याकडे घोडे असतील त्यानेच घोड्यावरून बाजार खरेदी केला जायचा, आणि ज्याच्याकडे घोडे नसतील त्याने आतमध्ये जाऊन बाजार खरेदी करता आला पाहिजे, म्हणून त्या बाजारपेठची रचना केलेली आहे. तशी जर पाहिलं तर आता आपण राजदिंडी मार्गाने प्रवेश तर करणारच आहोत. आता आपण जगदीश्वर राजांची समाधी याची माहिती आपण प्रॉपर तिथे जाऊन घेऊया. दर्शन आल्यानंतर घ्या, फोटो वगैरे परतीच्या मार्गाने घ्या. आता आपण राजांच्या समाधीच्या तिथे मतमस्त व्हायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तर पहा आता आपण ज्या ठिकाणावरती उभे आहात, सातव्या दुकानावर जर पाहिलं, इकडे 22 तिकडे 22 44 दुकान आहेत. परंतु या सातव्याच दुकानावरती हे सिम्बॉल पाहायला भेटतो आपल्याला, नागापा सेटी. ही नागापा सेटी लोक कुठे जास्त असतात? तो कर्नाटकाला. या कर्नाटकामधली लोक मग इथे काय करत होते? हा नागापा सेटी सुद्धा कर्नाटक मधला होता. हा सगळ्या दुकानांना बाजार पुरवठा करायचा, काही कमी पडेल सगळ्या दुकानांना पुरवठा केला जात होता. पहा बघा, परंतु कल्पना केली तर राजाने ताजमहल बांधला, त्याची 3 बोटं कलम केली. रायगड बांधला नावाची पाठी दिली. त्याने बाजारपेठेला बाजार पुरवठा केला. त्याने विचारलं राजाला, अहो राजे, माझ्या नावाची पाठी मी लावून घेऊ का बाजारपेठेवर माझ्या दुकानावर? राजे काय म्हटले? ज्याने स्वराज्यासाठी रक्ताचे पाठ घालवले त्यांच्या नावाची पाठी कुठे दिलेली नाहीये, तुमची कशी दिली? ज्याने स्वराज्यासाठी आपलं जीव गमवला त्याच्या नावाची पाठी कुठल्या त्याच्या घरातल्या माणसाने मागितलेली नाही, की माझ्या माणसाने गडकीला घेतलाय त्याच्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे, त्यांच्या नावाची पाठी त्या की यांचा केलेला आहे, मग तुमच्या नावाची पाठी कशी देणार? घ्या बक्षीस, घ्या नागापासाठी अण्णा आहे ना, नागाचं चित्र काढून घ्या, आठवण म्हणून नागाचं चित्र राहील, म्हणून हे नागाचं चित्र आठवण म्हणून इथे दिलेलं आहे. इकडे इकडे एक सर आपल्याला
आणि रेलिंग वाला डोंगर पाहायला भेटतोय. याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे टकमक टोक. टकमक टोक जर पाहिलं कडलोट पॉइंट चोरी लबाडी गद्दारी फितुरी करेल त्याला तिथून खाली फेकून द्यायचे. परंतु जर कल्पना केली तर छत्रपती शिवाजी राजाने एक चांगल्यासाठी उपयोग केला. तो उपयोग असा होता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना रायगड किल्ल्यावरचं वातावरण सहन नव्हतं होत. पाचाड गावी राजाने 9 एकर वाडा बांधून दिला. त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणीसाहेब ठेवल्या होत्या, पहा बघा. परंतु आपल्या राजाने 9 एकर वाडा खाली बांधून दिला. 9 एकर वाडा बांधून दिल्यानंतर, 9 एकर वाडा बांधून दिल्यानंतर राजे आऊ साहेबांना घेऊन खाली गेले. राहण्याची व्यवस्था केली. राजे गडावर राहायचे. राजांना रोज दर्शन आणि मानाचा मुजरा करावा लागायचा. मग राजांचं येणं जाणं रोज होत नव्हतं. मग त्या टकमक टोकावरून राष्ट्रमाता जिजाऊंचा वाडा दिसतो. 5:30 वाजले काऊ साहेब वाड्यातून बाहेर यायच्या. भगवा ध्वज दिसला की आपले राजे मानाचा मुजरा आणि दर्शन घेऊन परत यायचे. एक दिवशी असं झालं, जोरात वारा आला, पाऊस आला. राजांच्या अंगावर छत्री धरणारा माणूस होता, त्याचं नाव होतं निजाम. वारा आल्याबरोबर त्या प्लेटला तो ओढून जातो. राजाला तो आज्ञा करतो, अहो राजे मला वाचवा. राजे म्हणतात की आम्हाला राजांची आज्ञा नाहीये. राजे म्हणतात मी कुठला देवदेवता नाहीये, कारण तू उडून तर गेलेला आहेस. मी कुठला देवदेवता आहे का? नाही. माता एक सूचना आणि कल्पना देऊ शकतो. तू त्या छत्रीचा धांडा आहे ना, तो सोडू नको. त्याने त्या छत्रीचा धांडा सोडला नाही. जशी जशी हवा कमी झाली तसा तसा तो खाली उतरला. गावाचं नाव होतं निजामपूर. गावाचं नाव दिलं छत्र निजामपूर. पहा बघा, 400 वर्षापूर्वी जर कल्पना केली तर आपल्या राजाने त्याच टोकावरून पॅराशूटचा शोध लावला. पहा बघा, त्यालाच म्हटलेलं आहे टकमक टोक. पहा बघा, टकमक टोक, टकमक टोक तुम्हाला माहिती आहे. टकमक टोक मगाशी मी सांगितलं. लोकांनी मला बऱ्याच जणांना प्रश्न विचारला की तिथून कडलोट फेकून द्यायची. परंतु एक कल्पना केली तर छत्रपती शिवाजी राजाने कोणाला ढकललं नाही, परंतु छत्रपती संभाजी राजाने कोणाला सोडलेलं नाही. पहा बघा, म्हणून म्हटलेलं आहे जगाव कसं छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं, मारावं कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. त्यालाच म्हटलेला टकमक तो कडलोट पॉइंट. येताना प्रत्येकाच्या जबाबदारीवरती प्रत्येकाने पाहायचं. रिक्स नाही आहे, परंतु जाताना फक्त स्लो जायचं. पुढे टोकावरती जास्त जायचं नाही. जिथपर्यंत रेलिंग आहे तिथपर्यंत जा. रेलिंग संपल्यानंतर आतमध्ये कोणी रेलिंगच्या बाहेर उतरू नका, कारण काही जण सेल्फीवाले असतात. एकदम सेल्फी काढायची असेल तर रेलिंगच्या बाहेर जाऊ शकता. आतमध्ये आता आपण राजांची समाधी पाहून घेऊ. चला तू घ्यायला आपला माऊ लागेल. अरे हा गणपती आहे, समोर आहे ना शिवशंभू. याचा पहिला कासवा जर का आता झाला का तरी जगदीश्वराचं मंदिर म्हटलं तर आपण कोणाचे वक्ता आहोत? छत्रपती शिवाजी राजांचे.
राजे कोणाचे भक्त होते? शंकराचे. पहा बघा, जर पाहिलं मंदिर आहे, या मंदिराचा आकार जर आपण बाहेरून पाहिला किंवा लांबून पाहिला तर याचा आकार कसा पाहायला भेटतो? मशीद. मस्जिद सारखा की नाही? मस्जिद सारखा आकार का दिलाय? जर आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगांवर मोगल लोक आले तर वाटलं पाहिजे आपलंच मंदिर आहे, लांबूनच दर्शन करून जावं म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिलेला. त्यावेळेचा गणिम गावा कसा होता पहा बघा. आतमध्ये आल्यानंतर शंकराचं मंदिर, जवळ आल्यानंतर शंकराचं मंदिर पाहायला भेटतं. त्याला म्हटलं जगदीश्वराचं मंदिर. एखादा मोगल लोक या मंदिरामध्ये जरी पोहोचला तरी त्याला वाटलं पाहिजे मस्जिद आहे, परंतु इथे दरवाजा समोर गेल्यानंतर आतमध्ये बाहेरून तर शंकराचंच दिसतं आता आपल्याला, परंतु जर पाहिलं तर मोगल लोक एवढे बारीक नसतात. आत्ताचा माणूस सुद्धा वाकून खाली जातोय पहा. मग वाकून गेल्यानंतर त्याला वाटणार शंकरासमोर झुकलो म्हणून ते मंदिर अजून सुखरूप पाहायला भेटतं आणि इथपर्यंत इंग्रज लोक तोफा पोहोचू शकणार नाही. पोहोचू शकशील शकतील का? मग मागा महाराजांची वीरागाने बुलंद करून गोष्टी. समोर जर पाहिलं तर आता तर तुम्ही नाही पाहिलं, आतमध्ये गेलं नाही, परंतु याच्या आधी कोण आलं असेल नसेल. तिथे नावाची पाटी आहे, सेवेज थाई तत्पर हिरो जिंदुळकर. सेवेज थाई तत्पर हिरो जिंदुळकर हे गणाचे आर्किटेक्ट याने 14 वर्षामध्ये रायगड बांधला. रायगड बांधण्यावेळी राजे येते नव्हते, राजाने या हिरोजींना पैसे दिले. पहिली मुद्रा होट राजमुद्रा दिल्या होत्या, या कमी पडल्या म्हणून त्या गडाच्या आर्किटेक्टने काय केलं होतं, स्वतःचा खरेदार प्रॉपर्टी विकली, रायगड बांधून घेतला. आपले राजे मुहिमुरने आले. राजाने हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय? दहा गावाची वतनदारी सोनं नाणं माझ्या अर्धे इस्टेट काही हवंय ते मागा, आम्ही देण्यास तयार आहोत. अहो राजे, तुमच्या इस्टेटसाठी धन दौलतासाठी रायगड बांधलेलं नाहीये, जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच बक्षीस मागेल. हातीच्या अंबारीवरून जगदीश्वर मंदिराच्या तिथे मिरवणूक येते. आपले राजे समोरी पायरी चढताना हिरोजी म्हणतात की थांबा राजे, बक्षीस मागण्याची वेळ आली आहे, काही हवंय ते मागा, आम्ही देण्यास तयार आहोत. राजे धन दौलत नकोय मला, ज्या पायरीवरती पाऊल ठेवलाय त्या पायरीवरती एक दगड लावण्याचा बाकी ठेवलेला आहे, दगड लावून घ्या. राजे मला फक्त माझ्या नावाची पाठी मला इथे पाहिजे. इथेच का पाहिजे? मोठमोठे दरवाजे आहेत, नगारखाना आहे, महादरवाजा आहे, येणार जाणार शुभक्त वाचतील. अहो राजे, ते तर नक्कीच वाचतील, परंतु इथे नावाची पाठी का पाहिजे? कारण तुम्ही रोज येता जाता, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी टेकली पाहिजे म्हणून माझ्या नावाची मला पाठी. राजांचं अंतःकरण भरून येतं. राजाने ह्या हिरोजींना मिठी मारलेले असे म्हणतात की वा भालदरा वा, तुमच्या सारखी लोक लाभली आम्हाला, म्हणून आता आमचं स्वराज्य निर्माण झालं, म्हणून आता आमचं स्वराज्य निर्माण झालं. राजाने त्या हिरोजींना नावाची पाठी तर दिलीच, परंतु हिरोजीने आणि राजाने हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही गडाचं गॅरंटी पत्र काय देता? हिरोजीने काय दिलं? अहो राजे, आकाशात जोपर्यंत जगदीश्वराच्या साक्षीने चंद्र सूर्य तळपत राहतील तोपर्यंत माझ्या बांधकामाला काही होणार नाही. वरून खाली जाईल ती फक्त पाण्याची झोत आणि खालून वरती हवा, एवढं गडाचं भक्कम गॅरंटी पत्र. आणि अजूनही ते बांधकाम सुखरूप आणि स्वच्छ आणि सुंदर पाहायला भेटत आहे, परंतु याच्यावरती एक गोष्टीची कमी आहे. ती कमी कसली आहे? स्वच्छता तर आहेच, अजून ती लाकड खापर नळ्याची कौल सुद्धा होती. इंग्रजाने 10 मे 1818 रायगड जाळून टाकला. कर्नर प्रोहतर आणि मेजर हॉल इंग्रजांचे दोन अधिकारी याने रायगड जाळून टाकला. जर पहा मग एक कल्पना करा, एक विचार करा. जर एक विचार केल्यानंतर कळत, इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का? आपलीच लोक फितुर झाली. म्हणून प्रत्येक ग्रुपची भेट घेण्यापूर्वी प्रत्येक ग्रुपला काय मी 3 ते 4 शेर सांगतो. पहिला शेर तो असा आहे, कुणी राग मारून घेऊ नका. त्यावेळची माणसं आताची माणसं कशी आहेत फक्त पहा. राग घेण्याचं काही कारण नाहीये त्याच्यामुळे, की त्या काळची माणसे सकाळी लवकर उठे, ढाल तलवार घेऊन रानामध्ये लढाईला सुटे, ढाल तलवार कुठे परंतु पिछे ना हटे. आणि आताची काही माणसे सकाळी उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, लिव्हर कुठे परंतु. शिरतो असा आहे, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, तांदूळ शिजल्यावरती भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रामध्ये राहून छत्रपती शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात. अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही उजेडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. की जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या, जिजाऊ तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस, आणि जर छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस, दिसले नसते मंदिरावरचे कळस. काशीवरून एक कवी भूषण आला होता, त्याचं नाव होत कवी भूषण. हा राज दरबारामधून या मंदिराच्या इथे येतो आणि इथेच 365 काव्य रचतो. त्यातलं एक काव्य मात्र
राजहणे 14 वेळेस ऐकलं. हे कवी असा आहे, कासी हुंकी कला जाती, कासी हुंकी कला जाती, मथुरा में मजित वस्ती, अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत. जर राजे जलमाल आले नसते तर जगात हिंदू धर्म टिकला नसता, या जगात हिंदू धर्म टिकला नसता. गासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, या मराठा शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या. जर प्रत्येकाच्या जर प्रत्येक 8 वर्ष झाली, प्रत्येक ग्रुपला माहिती झाल्यानंतर, माहिती एंड व्हायच्या नंतर काही सूचना देतो. मोठमोठ्या संस्था असतील, मोठमोठे जर ग्रुप येत असतील तर त्यांना आपला नंबर द्या, त्यांच्यासाठी आपण एक दिवस खास बोलूया. काही साफसफाई स्वच्छता त्यांच्याने होईल तेवढी करूया आपण. मी तर एकटा तर करू शकणार नाही. जी माझ्या आता हिरोजी आपला रायगड बेला बेबुलंद झाला का महाराज? या रायगडाचा जर का दरवाजा बंद झाला ना तर जाईल ती पाणी आणि येईल तो मारा असा. ईश्वराचे दर्शन करण्याकरता चालले होते. हिरोजीने महाराजांना अडवलं, राजा थांबा.